भारतीय जनता पार्टी महानगर महिला मोर्चाच्या वतीने आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी मंचावर भाजपा महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, झेडपी अध्यक्षा संध्या गुरनुले, भाजपा नेते राजेंद्र गांधी, प्रमोद कडू, प्रकाश धारणे, नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार, झेडपी सदस्य ब्रिजभूषण पाझारे, भाजीउमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, प्रशांत विघ्नेश्वर, रामकुमार आका पेलीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविकात डॉ. मंगेश गुलवाडे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात ठिकठिकाणी महिलांवर झालेल्या अत्याचाराची यादी सादर करत निष्क्रिय राज्य सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी मंजुश्री कासनगोट्टुवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या श्री सन्मानाची एक घटना विशद करत हे सरकार छत्रपतींना मानणारं नसून त्यांच्या नावाने फक्त राजकारण करत आहे. राज्यात दिशा कायदा लागू करा, अत्याचाराला आळा घाला अशी मागणी करण्यात आली. भाजपा महिला मोर्चाने राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शाई फासून पुतळ्याचं दहन केलं. राज्य सरकारवर जोरदार टीका करत महिलांनी आक्रोश व्यक्त केला. त्यावेळी तुकुम प्रभागातील महिलांनी रॅलीच्या माध्यमातून मंजुश्री कासनगोट्टुवार आणि प्रज्ञा बोरगोमवार यांच्या नेतृत्वात सभास्थळ गाठलं. तर अष्टभुजा प्रभागातील महिलांनी घोषणाबाजी करत महात्मा गांधींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आंदोलनात सहभाग नोंदवला. यानंतर भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं. संचालन नगरसेविका सविता कांबळे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन माया मांदाडे यांनी केलं. आंदोलनात नगरसेवक चंद्रकला सोयाम, ज्योती गेडाम, संगीता खांडेकर, कल्पना बागुलकर, छबू वैरागडे, शीतल आत्राम, वनिता डुकरे, शीतल गुरनुले, माया उईके, शीला चव्हाण, शीतल कुळमेथे, पुष्पा उराडे आदी महिला पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या. या संदर्भात महापौर राखी कंचर्लावार, झेडपीच्या अध्यक्षा संध्या गुरनुले आणि वनिता कानडे यांनी लायू चंद्रपूरला काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. एक वर्षापासून या ठिकाणी पुतण्या मावशीचं जे सरकार आलं, ह्या ठिकाणी आपल्या सर्व महिलांवर अत्याचार होत आहे. मग या ठिकाणी वर्ध्याचा महिलेवरचा ऍसिड हल्ला असेल, कापर्टीचा महिलेवरचा अत्याचार असेल, अनेक मुंबईमध्ये झालेल्या महिलेवर अत्याचार असेल, तर हा याचा निषेध करण्यासाठी आम्ही एकत्र जमलो. या सरकारमध्ये कुठलंही एकमत नाही, त्रिसंकू सरकार आहे आणि या सरकारला कोणाची दयामाया नाही. म्हणून या ठिकाणी महिलांना जर या सुरक्षा देऊ शकत नाही, महिलांवरचे अत्याचार जर थांबवू शकत नाही, तर या सरकारने आपली खुर्ची खाली केली पाहिजे. आदरणीय माननीय माजी पालकमंत्री, माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, तसेच माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजभैया अहिर यांच्या नेतृत्वात आज आम्ही या सरकारचा निषेधार्थ आंदोलन करत आहोत. ज्या माँ बहिणी आहे, ज्या आपल्या महिला आहे, त्यांच्यावरचे जे अत्याचार होत आहे आणि हे तीन तिघाडा काम बिघाडा सरकार आहे, हे निष्क्रिय सरकार आहे. आजपर्यंत त्यांनी एकही चांगली भूमिका घेतली नाही. आज मला या सरकारचा निषेध करायचा, आघाडी सरकारचा. हे सरकार झोपी गेलेलं आहे, हे बहिरा आहे, आंधळा आहे, या सरकारला दिसत नाही आहे. आज अत्याचार बलात्कार करणाऱ्यांनी कोविड सेंटरसुद्धा सोडलेलं नाही. आज अमरावतीसारख्या ठिकाणी डॉक्टरवर एका बलात्कार होऊन तिच्यावर अन्याय होतो, तरी हे सरकार झोपी गेलेलं आहे. आज दिवसाजवळ्या खून होतात आहे. आपल्या विदर्भाचे गृहमंत्री अनिलजी देशमुख, मी यांचा प्रथम निषेध करते की हे काय करतात आहे. आज हे झोपी गेले आहेत का? आमच्या महिला असुरक्षित आहेत.